मोबाईल कुठल्या जगातली पहिली घटना असेल ज्या परीक्षेमध्ये गोंधळ मोबाईल अलाउड केलाय? हो, काय संबंध आहे मोबाईल देण्याचा? काहीच नाही सर, काहीच नाही. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये गोंधळ उडाला. राज्य सरकारनं आजच्या परीक्षेच्या बाबतीत कुठलीही खबरदारी घेतलेली नाही आहे. इथे आल्याच्या नंतर समजलं की इथं मोबाईल देखील काही विद्यार्थ्यांनी आतमध्ये नेलेले आहेत, आणि जे विद्यार्थी मनापासून कष्ट केलं, अभ्यास केला, त्यांना आज ते बाहेर आलेले आहेत. कारण मोबाईल अलाउड झाला होता, आतमधले पेपरचं सील फोडल्याचा आरोप ह्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. 10 वाजताचा पेपर अनेक विद्यार्थ्यांना 11-11:30 वाजेपर्यंत भेटू शकला नाही, त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. राज्य सरकार, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. की साहेब, आम्ही धुळ्यावरनं आलोय, आम्ही जालन्यावरनं आलोय, आणि आमचे आज पेपर यांनी कोणा जर त्याला नंबर लागलाय तर काही लोकांचा पुन्हा हॉस्पिटलला पुन्हा कॉलेजला लागलेला आहे नंबर. असे आवाज हवी प्रकार या आघाडी सरकारने केलेले. शहर अध्यक्षांना जसं कळेल माहिती घेतली व आघाडी सरकारचा निषेध केला. कम्युनिकेशन मार्फत सर्व एक्झाम आरोग्य विभागातली केली जाते, कंडक्ट केली जाते. पूर्णपणे जबाबदारी ही नासा कंपनीची आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 123 सेंटर आहेत. ते ह्या परीक्षा केंद्रावरती जे 26 ब्लॉक होते ते 26 सुपरवायझर अपॉईंट केले होते, आणि शाळेचं आणि नासा कम्युनिकेशनचं कॉन्टॅक्ट झालेलं होतं. तर 10 वाजेपर्यंत आमचे जे वैद्यकीय आम्ही सुपरवायझर ठेवले होते इथं, तर 10 वाजे सुपरवायझर येते असं अपेक्षा होती. पण 26 पैकी 13 ठिकाणी सुपरवायझर आले नाही. याचा आम्हाला 10:15 त्यांच्याकडनं माहिती आल्यानंतर आम्ही इथं पेपर वेळेत पोचले होते. त्याची काही अडचण नव्हती. बाकीच्या 123 सेंटर आहेत तिथं बाकी कुठं अडचण नव्हती. तर हे 10:15 नोटिफिकेशन आल्यानंतर आता आम्ही ते सर्व आम्ही नवीन सुपरवायझर आमचे नेमलेले आहेत, आणि सर्व पेपर दिलेले आहेत, आणि सर्व परीक्षा केंद्रावरती आता परीक्षा व्यवस्थित सुरू पण चालू आहे. ज्या पेपरांना ज्या विद्यार्थ्यांना पेपर उशीर मिळाले त्यांना 2 तासाची वेळ देण्यात आलेली आहे. आता सर्व ठिकाणी परीक्षा सुरळीतपणे चालू आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्याच्याबद्दल तुम्ही, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं त्याच्याबद्दल नाही बोलत, आणि यांना आंदोलन करणार तुम्ही त्यांना आज लाथा घाला त्या लोकांवर, अधिकाऱ्यावर लाथा घालायची. ते सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं आणि